उद्धव ठाकरे यांनी देवेंद्रजी बद्दल जे उद्गार काढले त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। खरं तर वास्तव हे आहे की 2019 साली या महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार निवडून दिलं, देवेंद्रजीचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यावेळेला लालसाठेपणा कोणी केला, या महाराष्ट्रातील जनतेचा विश्वासघात कोणी केला, लोकमताचा अनादर कोणी केला हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्यामुळे सत्तेपायी सत्तेसाठी आपण या महाराष्ट्रातील जनतेची प्रतारणा केली आणि काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील जनता हे जाणते खरा लालसाठेपणा कोणी केला आणि कोण करतं। आणि त्यामुळं आपण देवेंद्रजीबद्दल बोललेलं हे सगळं जे काही म्हणणं आहे हे या महाराष्ट्रातील जनतेला निश्चितपणे आवडलं नाही। आम्ही सगळे याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो।